स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला कागल आणि कोल्हापूरकरांसाठी एक अनोखी पर्वणी पाहायला मिळते. कागलच्या पाजर तलावामध्ये म्युझिकल फाउंटन सुरू करण्यात आलेला आहे आणि या म्युझिकल फाउंटनवर आज स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर अशा पद्धतीनं म्युझिकल कारंजे जे आहेत ते आपल्याला पाहायला मिळत आहेत. तिरंगा ध्वजाच्या रंगातले हे कारंजे सध्या कोल्हापूरकर आणि कागलकरांच्या आकर्षणाचा विषय बनलेले आहेत. खरं तर 2 दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये या तलावातील म्युझिकल फाउंटनचं उद्घाटन करण्यात आलेलं होतं आणि त्यानंतर आता स्वातंत्र्य दिनाचं औचित्य साधून याच स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला अशा पद्धतीनं तिरंगा ध्वजाचे सगळे रंग असणारे हे कारंजे जे आहेत ते या ठिकाणी उडवले जात आहेत. त्याचबरोबर देशभक्तीपर गीतं देखील या ठिकाणी लावली जात आहेत आणि त्याच्या तालावर हे कारंजे जे आहेत ते उडताना आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि त्यामुळं कोल्हापूरकर असेल कागलकर असेल यांच्यासाठी हे एक आकर्षणाचा विषय बनलेला आहे आणि त्यामुळं मोठ्या प्रमाणावर नागरिक देखील हे सगळे कारंजे पाहण्यासाठी हजेरी लावताना आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यामुळे एकूणच आपण बघतोय कोल्हापूर आणि कागल परिसरामध्ये स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला अशा पद्धतीनं देशभक्तिमयपर वातावरण जे आहे ते आपल्याला पाहायला मिळते आणि स्वातंत्र्य दिनाचा सोहळा या निमित्तानं एक दिवस अगोदरच कोल्हापूरकरांनी साजरा करायला सुरुवात केल्याचं देखील पाहायला मिळते. पुढे जाणले सुनील काटकरचं भूषण पाटील TV9 मराठी कागल कोल्हापूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.